हनुमानाचे जन्मस्थान नाशिकमधील अंजनेरी की किष्किंधा या वादावर तोडगा काढण्यासाठी आयोजित करण्यात आलेली शास्त्रार्थ सभा कुठलाही तोडगा न निघता वादविवादातच आटोपली. नाशिक येथे आलेले किष्किंधा येथील मठाधिपती स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी हनुमानाचे जन्मस्थान अंजनेरी नसून किष्किंधा असल्याचा दावा केल्याने नाशिकमधील संत महंतांकडून यास विरोध होत होता. हनुमान जन्मस्थळावर तोडगा काढण्यासाठी नाशिक रोड येथील पासपोर्ट कार्यालयामागील महर्षी पंचायतन सिद्धपीठमध्ये शास्त्रार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या शास्त्रार्थ सभेत साधू महंत यासह विचारवंत हनुमानप्रेमी सहभागी झाले होते. मात्र शास्त्रार्थ सभेची सुरुवातच वादाने झाली. गोविंदानंद महाराज खुर्शीवर बसलेले नाशिककर साधू महंतांना रुचले नाही. त्यांनी खाली बसून आमच्यासोबत चर्चा करावी अशी नाशिककर साधू महंतांनी मागणी केली. नाशिककर साधू महंत तसेच गोदाप्रेमी देवांग जानी यांनी विविध दाखले पुरावे देऊन नाशिकमधील अंजनेरी हेच हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचं दाखवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला खरा, परंतु या शास्त्र सभेत चर्चेऐवजी वादविवाद अधिक होऊन कुठलाही ठोस निर्णय न होता ही शास्त्रार्थ सभा संपन्न झाली. शास्त्रार्थ करने के लिए शास्त्रार्थ मर्यादा ये नहीं है, सभी आचार्यों को बुलाइए, जो रामानंदाचार्य शंकराचार्य बल्लवाचार्य सबको बुलाइए, अखाड़ा परिषद को बुलाइए, जो रामायण की जानकार है उनको बुलाइए, जो विद्वत जन उनको बुलाइए, बैठिए चर्चा करिए. शंकराचार्य हमारे लिए पूजनीय है, हम उनके चरण में बैठने के लिए हमारे लायक है. आप शंकराचार्य नहीं है जो आपके चरण में हम लोग बैठ जाएंगे. कल भी हुआ
का मीडिया के सामने सबको आगे बढ़ना चाहता। जब आप पर प्रूफ है ही नहीं है, पूरा जानकारी नहीं है, तो क्यों मीडिया के सामने ऐसा ही अभी स्थगित हो गया है या अभी तो स्थगित हुआ है। अब हमारे इंजीनियरी हमारे लिए अनुष्ठान है और हमारा भी अनुष्ठान रहे आणि त्याच्यासाठी ब्रह्मांड पुराणापासून सगळे जे प्रमाण आहे ते दाखवले सर्व आणि त्याप्रमाणे त्यांनी हे सगळं केलं। त्यांनी सांगितलं की तिरुपती बालाजी आणि तिकडे जे लोक हे करतात वेध न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड।